पदवी का ग्रहण केली आहे। विद्यापीठाचा कुलपती म्हणून मी सर्व इस्थात कामा प्राचीन ऋषी आणि मुनीच्या शब्दान वा उपदेश देत आहे जो तुम्ही अंगीकारावा आणि प्रत्यमाने वर्तन करावे। सदैव सत्य बोलो, अपल्या कर्तव्याचे निर्वहन करा, कर्तव्य पासून परावृत होऊ नका। स्वाभिमान वृद्धिकत करणारे शिक्षण द्या। स्वदेश आणि संपूर्ण मानवता क्रांतीच्या हिताचे सदैव स्मरण ठेवा। आपले पालक, शिक्षक आणि देश या प्रति आदर भाव बाल्यागा आणि स्वतंत्र समता बंधुभाव आणि न्याय या मुलांची जोपासना करा। आपल्या आयुष्यात जात, धर्म, पंथ, लिंग आणि भाषा यांच्या आधारे भेदभाव करण्या कोणत्याही भावनेला आपले विचार, शब्द आणि कृती यांना झाकोलू देऊ नका। आपल्या वाडिल्यांच्या कुडून चांगुल प्राणचे धडे ध्या। अध्ययन, चिंतन आणि अनुभव यातून आपले आयुष्य वृद्धिकत करा आणि आपल्या विद्यापीठाचा समसा सम्मान वाढवा। या प्रसंगी आपणास माझी हीच सूचना आहे आणि याप्रमाणे आपले वर्तमान ठेवा। भाज माझा आपणास उपदेश आहे। माननीय संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ, डॉक्टर दिगंबर नेटके हे माननीय कुलपतींना प्रायोजकांची यादी, विद्यार्थ्यांची यादी, सुवर्ण पदक प्राप्त विजेत्यांची नावे, पुरस्कार प्राप्त विद्यार्थ्यांची नावे आणि माननीय कुलपती सुवर्ण पदक विजेत्या विद्यार्थ्याला ते प्रदान करण्याची विनंती करतील। माननीय कुलपती महोदय, मी आपणास विनंती करतो की आपण विविध पारितोषिके, सुवर्ण पदके आणि बक्षिसे विद्यार्थ्यांना प्रदान करण्यास आणि माननीय कुलपती सुवर्ण पदक कुमारी नाहिद खानुम नुरुल्ला खान MSc गणित सायन्स महाविद्यालय नांदेड यांना प्रदान करण्याची अनुमती द्यावी अशी विनंती करतो। अनुमती आहे। माननीय कुलपती आदरणीय श्री रमेशजी बैस यांच्या वतीने विद्यापीठाचे सन्माननीय कुलगुरु डॉक्टर उद्धवजी भोसले हे माननीय कुलपती सुवर्ण पदक कुमारी नाहिद खानुम नुरुल्ला खान MSc गणित सायन्स कॉलेज नांदेड यांना प्रदान करतील। माननीय कुलगुरू डॉक्टर उद्धव भोसले सर हे 25व्या दीक्षांत समारंभाचे सन्माननीय अतिथी, माननीय डॉक्टर अनिल काकुडकर सर यांना 25व्या दीक्षांत समारंभ प्रसंगी उपस्थितांना संबोधित करण्याची विनंती करतील। सन्माननीय प्रमुख पाहुणे माननीय अनिल काकुडकर सर, मी आपणास विनंती करतो की विद्यापीठाच्या 25व्या दीक्षांत समारंभ प्रसंगी आपण उपस्थितांना संबोधित करावे। नमस्कार। स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे सन्माननीय कुलपती व महाराष्ट्राचे राज्यपाल श्री रमेशजी बैस, विद्यापीठाचे माननीय कुलगुरु प्राध्यापक भोसले, आजच्या दीक्षांत समारंभात दिलीप सन्मानाने सन्मानित होत असलेले माननीय श्री नितीनजी गडकरी
आणि माननीय श्री कमल किशोरजी कदम, माननीय प्र कुलगुरु, व्यवस्थापन परिषद, अधिसभा, विद्या परिषद आणि सर्व प्राधिकरणाचे सन्माननीय पदाधिकारी, माननीय कुलसचिव, संचालक परीक्षा व मूल्यमापन मंडळ, तसेच आज रोजी निरनिराळ्या विद्याशाखांच्या विविध पदव्या प्राप्त करणारे सर्व विद्यार्थी, संशोधक, उपस्थित पत्रकार, नागरिक, शिक्षक, पालक व बंधू भगिनींनो, सर्वप्रथम मी आजच्या या 25व्या दीक्षांत समारंभात मला सहभागी होता आलं याबद्दल आपले सर्वांचे आभार व्यक्त करू इच्छितो. कोविडने ग्रस्त झाल्यामुळे मला तेथे प्रत्यक्ष हजर राहणे जमू शकलेले नाही याबद्दल दिलगिरीही व्यक्त करतो. आपल्या विश्वविद्यालयांमधून तसेच